नमस्कार, आयएफएन मराठीमध्ये मी अर्चना आरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. December 31st जवळ येत आहे आणि त्या दिवशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्टर्स लागतात. तर आज मी तुम्हाला दाखवते झटपट होणारा एक स्टार्टर, प्रॉन्स कोळीवडा. प्रॉन्स कोळीवड्यासाठी आपल्याला लागणार आहे पहिले प्रॉन्स. आपण ते छानपैकी स्वच्छ करून घेतलेले आहेत. त्यानंतर भरपूर कोथिंबीर, 1 टेबलस्पून आलं आणि लसूण क्रश करून घेतलेलं आहे आपण. 1 टेबलस्पून लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून आपला मिक्स मसाला, साठवणीतला मसाला, मीठ चवीप्रमाणे आणि 3 टेबलस्पून चण्याचं पीठ. आता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे, पण मिक्स करायच्या अगोदर मी गॅस सुरू करते. तेल तापत ठेवूया. यात आपण कुठेही पाणी नाही घालत आहोत, फक्त ते कोलंबी आपण धुतल्यावर जे पाणी त्याला राहणार आहे त्याच्यामध्येच आपण चण्याचं पीठ घातलेलं आहे. कारण जास्त चण्याचं पीठ आणि पाणी घातलं तर ते भजीसारखं होणार, आपल्याला त्याला असं एकदम डीप नाही करायचं आहे. तर ह्याला फक्त एक असं कोलंबीला कोटिंग झालं पाहिजे. तेल गरम झालेलं आहे, आता आपण हे फ्राय करून घेऊया. आणि अगदी उकळतं तेल नको आहे आपल्याला. आपण तळून घेऊया. हे झालेले आहेत, आपण काढून घेऊया. कुरकुरीत प्रॉन्स कोळीवडा तयार आहे. आता आपण ह्याची प्लेट रेडी करून घेऊया. मी तयारी करून ठेवलेलीच आहे, कारण प्रॉन्स म्हटलं की थोडंसं कांदा वगैरे पाहिजेच ना, कांदा लिंबू, तरच त्याला मजा येते. कुरकुरीत गरमागरम अशी प्रॉन्स कोळीवडा तयार आहे. तुम्ही ही नक्की झटपट होणारी रेसिपी करून बघायची आहे. आणि सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयएफएन मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे.